प्राणी प्रसाद बरोबर सेट झाली. अर्जुन सरांनी सोनल मॅडमला गटर व नालाबद्दल सर्व हकीकत सांगितली. अरे पण मी काय करू शकते त्या मुलांसाठी? सोनल, तू 9वी अ ची क्लास टीचर आहेस, त्यामुळे वर्गात हजेरी फक्त तूच घेतेस. हो, वर्गाच्या पटाबद्दल फक्त तुलाच माहिती असतं. हो मग, शाळा चालून फक्त 2 दिवस झालेत, कोणालाच काही कळणार नाही. एक मिनिट, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? त्या दोघांना मी माझ्या वर्गात बसायला देऊ? हो. अरे हो काय हो, बरा आहेस ना तू? वांगजोडे सरांना कळलं तर नोकरी जाईल आपली. अगं पण कसं कळेल, कोण सांगणार? अरे पण केवढी मोठी रिस्क आहे त्यात. आय नो रिस्क आहे, पण आत्ता जर आपण रिस्क घेतली ना तर त्या बिचाऱ्यांचं आयुष्य घडेल. आणि आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? हे बघ, वांगजोडे सरांना कळल्याशिवाय त्यांचं आयुष्य कसं घडेल? वांगजोडे सरांना मी सांगणार, पण आत्ता नाही, योग्य वेळ आल्यावर. तुझा विश्वास आहे की नाही माझ्यावर? आहे ना? आहे की नाही मला सांग. अरे हो. हो ना, हो ना, मग झालं, डन 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 ठरलं. अरे डन तर डन, पण तो मुलगा वर्गात नाव काय सांगणार? प्रसाद कोरगावकर. श्याम, तुला खूप उशीर होतोय तयारी करायला. नमस्कार. अरे आवाज देतोस की घाबरवतोयस? ओ सर, सर म्हणणं फक्त. हे काय, शूज कुठे आहेत? बूट ते घालून पायाला जमत नाही ना. होईल सवय, घाल. पॉइंट पे आव ना, मेरे दिमाग में एक सवाल है. ए तुम्ही तयारी करा रे पटकन. हां मला सांगा, मला तुम्ही कपडे बूट का दिले? हुशार आहेस, तुला या ग्राउंडवर पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की तू या शाळेचा विद्यार्थी नाहीयेस. कसं? या शाळेची टीम तयार करत असताना शाळेतल्या प्रत्येक मुलाकडून बॅटिंग आणि बॉलिंग करून घेतली आहे मी नेटमध्ये. तुझ्यासारखा क्रिकेटर माझ्या नजरेतून जाऊच शकत नाही, आणि तू कपडे आणि शूज घेणार नव्हतास. सॉलिडा हो ना, मग जा शूज घाल पटकन, जा. माझं मत ना, सवय होईल, गरजेचं आहे, जा. इसकी मा ए काय, मा की बहुत याद आ रही. जा शूज घाल, चल. अर्जुन का नया नाटक, नेट के बाद उधर बैठो. गटर. गुड मॉर्निंग, सिट डाउन. सॉलिड. काल दिले चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर्स कोणी कोणी लिहून आणलेले आहेत? अरे हात वर करा, अरे हात वर कर ना. तू उभा राहा. वही दाखव तुझी. वही? अभ्यास केलायस ना, मग नोटबुक दाखव. हे काय? वही बुक. तुझी बुक दाखव. माझ्याकडे नाहीये. हात पुढे कर. नको नको, आपल्याला वही नको. मी तुला वही देत नाहीये. मग मी बोलले हात पुढे कर. थांब, ह्या तर नको, बॉलिंग टाकायची आहे. हळू मारा, बॅटिंग पण करायची. काय पोरगायस तू, तू मला धमकावतोय? इसकी माँ के. तर राग काढती का? काय? नाव काय तुझं? नाव राहुल मोरे, 9वी अ. 9वी अ? ए गपरे, ह्यानी पण अभ्यास नाही केला. मला गरज नाहीये, मॅडमला माहिती माझ्या लक्षात सर्व राहत ते. मग माझं लक्ष कुठेही असलं तरी. पुरे, मग दोघांना दाखवते आता. सोनललाच कंप्लेंट करते आता. साला वो क्या बोलते कुछ समझ में नहीं आता, सब ऊपर से निकलता है. मग शिकण्याचा प्रयत्न कर ना. एक बात बता, तुम लोगों ने हम लोगों को बिगाडने की कसम खाई है? ए म्हणजे शिकण्याने तुम्ही बिघडाल तर? हां ए आम्हाला नाही समजत रे ते इंग्लिश. तुम्ही इंग्लिश मधनं किती शब्द बोलता माहिती आहे का तुम्हाला? आम्ही पक्का मच्छल. सेटलमेंट मराठीत काय म्हणतात माहिती आहे? थँक यू, सॉरी, 2+2, गुड नाईट, बाय. हे सगळे शब्द जरी इंग्लिश मध्ये असले ना तरी तुम्ही बरोबर ठिकाणी वापरता. हो थोडा बहुत सुन के, मुंबईत राहिलो ना आपण. कुछ भी यार, मी नाही येणार, ती मारते यार.
कधी पोलिसाचा मॅटर नसता ना, तर केव्हा तिचा 1-2-4 केला असता. 1-2-4 इंग्लिश. अरे एक मिनटं, एक मिनटं, तुम्ही पोलिसांच्या भीतीमुळे इकडे राहताय? अच्छा, म्हणजे आमच्या दोस्तीमुळे नाही राहत. हे बघ, तसं काय नाहीये. हे नाही नाही, एक मिनटं, हे असं जर असेल ना तर तुम्ही आत्ताच्या आत्ता निघायचं, आम्ही बघून घेऊ आमचं सगळं काय ते. अरे पॉइंट पे आना. हे बघ, पुन्हा इंग्लिश पॉइंट. तुला आता देऊ काय इंग्लिश? जास्त इमोशनल मत हो यार. आता दारूची कुर्बानी दिली ना, अजून काय काय चाललंय? प्रॅक्टिस करतो क्रिकेटची. पॉइंट पे आव ना. हे ABCDचं पुस्तक घे घे प्रसाद राहुल. रोज या दोघांना ABCD शिकवायची. ओके सर. हो सर. सर काय आमची वाट लावताय? बच्चों को मत बिगाडो. ABCD शिका, कळलं? एक सवाल आहे, हे कधी पर्यंत चालणार हो? जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे बिघडत नाही ना, तोपर्यंत. आहे की नाही? येस सर. मग राहुल प्रसाद गटर व नाला दोघांना बिघडवण्यासाठी इंग्रजी शिकवू लागले. गटरचं लक्ष थोडं शिक्षणात रमू लागलं, तर नालाचं क्रिकेटमध्ये. कोणत्याही गेममध्ये सातत्य ठेवायचं असेल ना, तर त्यासाठी फिटनेस खूप महत्वाचा असतो. आणि त्यासाठी योग्य पोषक जेवण आणि नियमित व्यायाम हा लागतोच. आपण बिना व्यायामचा एकदम पेट्या. आत्ता आहेस रे, पण नेहमी राहायला हवास. मला तुला भारताकडून देशाचं प्रतिनिधित्व करताना बघायचं आहे. हो सर, खूप लांबचा विचार करताय तुम्ही. आणि मीच का तो टोमरे खेळेल ना? तू खेळेल, पण तुला खेळावंच लागेल. मी तुझ्यात स्वतःला जगतो. माझ्या वडिलांची खूप इच्छा होती मी क्रिकेटर व्हावं, आणि माझी तुझ्या वयाचं असताना क्रिकेटचं खूप वेड होतं मला. आधी शाळेतून, मग ज्युनियर लेवल, मी एकापेक्षा एक रेकॉर्ड बनवत गेलो. चारी बाजूंनी माझं खूप कौतुक होऊ लागलं. मग महाराष्ट्राच्या टीमकडून मी खेळू लागलो. सगळ्यांना वाटायचं यंदा हा इंडियाच्या टीममधून खेळणार, पण काय व्हायचं माहीत नाही. माझं सिलेक्शन व्हायचं नाही. मग पुढच्या मोसमात पुन्हा जोमाने मी प्रयत्न करायचो, पुन्हा तेच. कधी सिलेक्टरच्या नजरेत मी फिट नसायचो, तर कधी कर्णधाराच्या नजरेतल्या टीममध्ये मी नसायचो. पण मी निराश झालो नाही. 7 वर्षाच्या प्रदीर्घ तपानंतर माझं इंडियाच्या टीममध्ये सिलेक्शन झालं. दौऱ्यावर जाण्याच्या अगोदर एक दिवस माझा बाईकवरून अपघात झाला. माझ्या लंग्सला जबरदस्त मार लागला. बाबाप या धक्क्यातून नाही सावरू शकले. गेले. भारताकडून खेळायचं माझं स्वप्नच राहिलं. तुला जेव्हा पहिल्यांदा बघितलं ना, तेव्हाच वाटलं हा आपलं स्वप्न पूर्ण करेल. हे राहुल, हे बघ, सेमीफायनल बघायला ज्युनियर टीमचे सिलेक्टर्स येणार आहेत. एक मॅच, फक्त एक मॅच, करशील ना माझं हे स्वप्न पूर्ण? मी कोशिश करेन सर. अरे वेड्या, तू प्रामाणिकपणे प्रयत्न कर, बस
माझा विश्वास आहे होईल. तू अजिबात काळजी करू नकोस. गटर, तुझे पता है आज अर्जुन सर एकदम इमोशनल झाले होते यार. क्यों, सोनल मैडम के साथ झगड़ा होता है क्या? नहीं यार. तो तुझे पता है वो मुझे इंडियन क्रिकेट टीम की तरफ से खेलता हुआ देखना चाहते. क्या हुआ तुझे इंडियन क्रिकेट टीम? सचिन तेंदुलकर, तेंदुलकर गौतम गंभीर, गंभीर. अरे एवढ्या रात्री कोण आले? मा कसम रावस, आपल्या शाळेतल्या वाटत नाही रे. कोणाला तरी भेटायला आले असतील. हा चल देखते. चल. काय रे रात्रीचे बाहेर काय करताय? ओ रूपकी राणी, आमचं सोडा. तुम्ही कुठून आलात आणि कुठं चाललात? आधी तुम्ही सांगा. आमचं सोडा मॅडम, तुम्ही एवढ्या रात्रीचं इकडे काय करताय? पालकांनी तर सकाळी यायचं असतं. काय प्रसाद, तू पण ही तुला पालक वाटते? ही तर बालक आहे बालक. जास्त बोलतोय. फुल ती पण राहुल आणि प्रसादला. हे बघ, रावस तर तू एकदम खास आहे. मुलांना देणारे तू त्रास आहे, म्हणून तुला आपलं करण्याची आमची आस आहे. आणि वांगजोडे सरांकडून तुम्हाला फटके देण्याचा माझा ध्यास. झुरळ झुरळला घाबरतो काय? जा सांग राहुल प्रसाद नववी जा. चल ग, काय पोरांच्या नावे लागते? पोर काय, मोठे आहोत आम्ही. हा चल चल, बघते तुला. निकाल निकाल, चल नाला. तिने खरं झुरळाला सांगितलं तर? कुछ नाही होगा रे. चल. पाकिस्तानी सेना के नापाक प्लान का खुलासा हो चुका है. पाकिस्तान ने मामा प्राजक्ता वेलकम वेलकम. काय ग, आधी मला सांग आई कशी आहे? एकदम मस्त. आणि अशी अचानक? बाय द वे ही कोण? ही माझी मैत्रीण रोहिणी. रोहिणी मामा, आम्ही उद्या दोघी सकाळच्या एसटी ने मुंबईला जाणार आहोत. मुंबईला? हो. एका रियालिटी शो च्या डान्स ऑडिशन साठी. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तू जेवणाचं बघ. हो सर. अरे तुम्ही अशा उभ्या का? या या या, बसा 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 बसा. हा बस. मला सांग उद्या सकाळी किती वाजता जाणार आहात तुम्ही? 8 वाजता. 8 वाजता? थोडं उशिरा गेलं तर नाही चालणार का? नाही म्हणजे कसं आहे, उशिरा जाणार असाल तर तुझ्या ह्या मैत्रिणीला आपलं हॉस्टेल दाखवता येईल नाही का? थोडस हॉस्टेल पाहिलं आता. एक मिनिट एक मिनिट, काही प्रॉब्लेम आहे का? काही नाही मामा, उद्या सकाळी सांगते ना. आता मला माझ्या मामा सोबत गप्पा मारायचे. किती वर्षानंतर भेटलो आपण. हो बरोबर 1 वर्ष झालं. ए उद्या सकाळी मला सांगितल्याशिवाय जायचं नाही. मामा, मी सांगितल्याशिवाय तू मला जाऊ देणार आहेस का? नॉटी गर्ल. जर तुम्हाला कविता नीट कळली नसेल तर पुन्हा विचारा. सांगा कोण सांगते? गुड मॉर्निंग सर. बसा बसा. प्रसाद कोरगावकर, राहुल मोरे, तुमच्यापैकी कोण आहेत? हात पुढे करा. काय झालं सर? हात पुढे करा. रात्रीचे हॉस्टेल बाहेर फिरता, तुमच्या पेक्षा वयाने मोठ्या मुलींची छेड काढता. त्या राण्या, तुम्ही राजे. राजकस 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 राजकस. आणि तू तिची छेड. सर बाजल, चूक झाली पोरांची.
सखाराम, त्या परशुरामला मला भेटायला सांग आणि या दोघांनाही आत्ताच्या आता डक वॉक करत माझ्या ऑफिस पर्यंत घेऊन ये. डक वॉक. ऐका माझं, तुम्ही कुठे जाताय? चल. अरे चल थांबा. अरे ऐका, कुठे जाताय तुम्ही? थांबा, काय झालंय? साला सर्व माझ्यामुळे झालं. आम्हाला खरंच वाटलं नव्हतं की ते झुराला कंप्लेंट करतील म्हणून. चुकीचं चाललंय, सर्व चुकीचं चाललंय. आता बस झालं, चल ना. हे बघ, कुठे जाणार आहात तुम्ही? झुराला सर्व खरं खरं सांगायला. अरे त्याने काय होणार, उलट विषय अजून वाढेल आणि सर त्या दोघांनाही शाळेतून काढून टाकतील. मग काय आम्ही असं गप्प बसायचं? अरे पण तुम्ही जाणून बुजून तर केलेलं नाहीये ना, आणि ह्यापुढे असं वागू नका. म्हणजे झालं, ह्याच्या पुढे है जान से प्यारी.